प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. स्वातीने सागर आणि मुक्तासाठी जे हॉटेल बुक केलेले असते तिथे सागर जाऊन पोहोचतो. मात्र बासुंदीमुळे त्याला पोटदुखीचा खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे तो खूप वैतागतो. तो स्वतःशीच म्हणत असतो की यांना काही अक्कल आहे की नाही. खुशाल मला 3-4 वाट्या बासुंदी खायला लावली, आता मला किती त्रास होत आहे. आणि मग त्यानंतर तो पुन्हा वॉशरूममध्ये जातो. तर दुसरीकडे मुक्तासुद्धा त्या हॉटेलमध्ये येते. तर हॉटेलचा मॅनेजर तिला एक बुके देऊन तिचं स्वागत करतो. आणि मग त्यानंतर तो मुक्ताला सांगतो की तुमच्या मिस्टरांनी चेक इन केलं आहे, तुमचं लगेज मी वरती ठेवायला सांगतो, तुम्ही फक्त इथे साईन करा. आणि त्यानंतर मुक्ता साईन करण्यासाठी जाते आणि त्यावेळी तिला तिचं नाव मुक्ता गोखलेऐवजी मुक्ता कोळी असं लिहिलेलं दिसतं. ती याबद्दल त्या मॅनेजरसोबत बोलते. पण त्याचवेळी स्वाती त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला सांगते की हे नवीन नाव ऐकून छान वाटलं ना तुला, आजपासून तुझं नाव मुक्ता कोळीचं आहे. आणि मग त्यानंतर ती मुक्ताला म्हणते की चल मी तुला लिफ्टपर्यंत सोडते. तर दुसरीकडे सागर वॉशरूममधून बाहेर येतो. पण बेडवर जी गुलाबाची फुलं ठेवलेली असतात त्यांचा काटा सागरच्या हाताला टोचतो आणि त्यामुळे तो खूपच चिडतो. तर दुसरीकडे स्वाती मुक्ताला म्हणत असते की तुला फर्स्ट नाईटसाठी बेस्ट ऑफ लक, आणि त्यामुळे मुक्ता खूप घाबरते. तर स्वाती तिला सांगते की तुझ्या रूमचा नंबर 501 आहे ना, ती रूम खूपच छान आहे, त्यामध्ये बाथटबसुद्धा आहे. त्यामुळे मुक्ता आश्चर्याने तिच्याकडे बघते. तर स्वाती म्हणत असते की तुला प्रश्न पडला असेल ना हे सगळं मला कसं माहीत. त्यावर मुक्ता हो म्हणते. तर स्वातीला अजून तिला सांगते की आमची सुद्धा फर्स्ट नाईट त्याच रूममध्ये झाली, आम्ही खूप मजा केली होती. आणि ते ऐकून मुक्ता तर आश्चर्यानेच तिच्याकडे बघते आणि पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र स्वाती तिला थांबवते. त्यानंतर ती मुक्ताला सांगते की मी तुझ्यासाठी 2 शॉर्ट ड्रेससुद्धा आणले आहेत. आणि ते ऐकून तर मुक्ताला धक्काच बसतो. तर स्वाती तिला सांगत असते की मी तुमची रूमसुद्धा छान सजवायला सांगितली आहे. तर मुक्ता घाबरून म्हणत असते की तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. आणि ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. तर स्वाती तिला चिडवत म्हणते की खूपच घाई झालेली दिसते तुला, जा जा दादूस पण तुझी वाट बघत असेल. आणि मग त्यानंतर मुक्ता पटकन तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सागरची पोटदुखी खूपच वाढलेली असते, त्याला त्रास सहन होत नाही. आणि मग तो औषधं मागवायचं ठरवतो आणि लगेच मॅनेजरला कॉल करतो. मॅनेजर त्याला विचारतो की सर काय हेल्प हवी आहे तुम्हाला. त्यावर सागर सांगतो की मला ते हवं आहे. त्यावर मॅनेजर विचारतो काय. सागर म्हणतो की तुम्ही मला ते आणून द्या, पण ते कदाचित आपल्याकडे नसेल, तुम्ही केमिस्टकडून आणा. आणि त्यानंतर त्याच्या पोटात पुन्हा कळ येते, त्यामुळे तो पटकन वॉशरूममध्ये जातो. मात्र इकडे मॅनेजरचा गैरसमज होतो. आणि मग तो बॉयला हसतच सांगतो की सागर सरांना केमिस्ट शॉपवरून ती गोष्ट आणून दे. आणि त्यावर तो बॉयसुद्धा हसतच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे मुक्ता तिच्या रूमसमोर येते आणि त्यावर हनीमून सूट असं लिहिलेलं बघून तर ती खूपच घाबरते. त्यानंतर ती आतमध्ये जाते. पण ती सजवलेली रूम बघून मुक्ता खूप वैतागते. पण त्याचवेळी तिचं लक्ष तिच्या बोटात असणाऱ्या अंगठीकडे जातं आणि सईने बनवलेली ती अंगठी बघून ती खुश होते. आणि त्याचवेळी तो बॉय मुक्ताचं लगेज घेऊन त्या ठिकाणी येतो. मुक्ता त्याला ते सोफ्यावर ठेवायला सांगते आणि त्यानंतर तो मुक्ताच्या हातात एक बॅगही देतो. मुक्ता त्याला विचारते की हे काय आहे. त्यावर तो बॉय सांगतो की हे सागर सरांनी मागवलं होतं. आणि मग मुक्ता त्याला पैसे देते आणि तो तेथून निघून जातो. तर मुक्ता त्या बॅगमध्ये काय आहे ते बघते आणि त्यातील वस्तू बघून तिला धक्काच बसतो. ती खूप घाबरलेली असते. आणि मग त्यानंतर ती रागातच तिच्या रूममध्ये जाते. तर तिथे सागरचे बूट, सॉक्स, बेल्ट, ब्लेझर सगळं काही अस्ताव्यस्त पडलेलं असतं. आणि तो सगळा पसारा बघून मुक्ता अजूनच चिडते. तर दुसरीकडे पुरू वितळलेली आईस्क्रीम घेऊन बसलेला असतो. त्याला मुक्तासोबत घालवलेले जुने क्षण आठवत असतात आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. त्याचवेळी माधवी त्या ठिकाणी येते. ती पुरूला विचारते की वितळलेल्या आईस्क्रीमसाठी पार्टनर शोधतोय का. आणि त्यावर तो हसून हो म्हणतो. त्या दोघांनाही मुक्ताची खूप आठवण येत असते. आणि त्यानंतर ते दोघेही एकत्रच म्हणतात की मुक्ताने जेवण केलं असेल की नाही. आणि मग ते दोघेही एकमेकांकडे बघून हसतात. पुरू म्हणत असतो की आत्तापर्यंत तू मुक्ताच्या लग्नाचं टेन्शन घेतलं होतं, पण आता जेव्हा मुक्ताचं लग्न झालं आहे तेव्हासुद्धा तू काळजीतच दिसते. आणि त्यावर माधवी म्हणते हो, कारण खरं टेन्शन तर आता सुरू झालं आहे ना.
तर दुसरीकडे इंदिरा बापूंना म्हणत असते की सागर आणि मुक्ता किती मजा करत असतील ना. त्यावर बापू म्हणतात, पण त्याचं आपल्याला काही करायचं आहे, तुला काय आपला हनीमून आठवला का? आणि त्यावर इंदिराला अजून नाही म्हणते. आणि त्यानंतर ती बापूंना सांगते की खरं तर जेव्हा तुम्ही हे स्थळ घेऊन आला होता ना, तेव्हा मला टेन्शनच आलं होतं, पण बघता बघता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या आणि आज मुक्ता सागरचं लग्नही झालं. त्यावर बापूसुद्धा आनंदाने हो म्हणतात आणि इंदिराला सांगतात की त्या मुक्ताकडे बघूनच मला धीर आला, आता बघ सगळं काही ठीक होईल. तर दुसरीकडे माधवीसुद्धा पुरूला म्हणत असते की पुरू, तो एक दिवस होता ज्यावेळी आपण त्या हॉटेलमध्ये भेटलो होतो, किती वाद झाले होते त्या दिवशी, आणि आजचा हा दिवस आहे, आपली मुक्ता लग्न करून त्या घरातही गेली. त्यावर पुरू म्हणतो, हो माधवी, पण ती लोकं वाईट नाही हे कळलंय ना तुला? परंतु त्यावर माधवी काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे बापू इंदिराला म्हणत असतात की इंदिरा, आपल्याकडून खरंच चूक झाली, आपण त्या लोकांना विश्वासात घेऊन आदित्यबद्दल सांगायला हवं होतं. त्यावर इंदिरा म्हणते, खरं आहे तुमचं, पण आपण काय मुद्दाम केलं नाही ना. आणि त्यावर बापू म्हणतात, पण आपण खरं तर आदिलासुद्धा सागरच्या या लग्नाबद्दल सांगितलं नाही. त्यावर इंदिरा म्हणते, कसं सांगणार, त्या सावनीने काही मार्ग ठेवला आहे का? आदित्य कुठे शिकतो ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. तर बापू म्हणतात, पण आपण हे त्या लोकांना कसं सांगायचं? त्यांना तर असंच वाटणार ना की आपण मुद्दामच त्यांच्यापासून हे सगळं लपवलंय. तर दुसरीकडे माधवीसुद्धा चिडूनच पुरूला म्हणत असते की सईसाठी मुक्ताने सागरसोबत लग्न केलं ते ठीक आहे, पण सागरच्या त्या मोठ्या मुलाचं काय? तो कोण आहे, कुठे असतो, कसा असतो, आपल्याला काहीच माहिती नाही. आता मुक्ता त्याची सुद्धा आईच आहे ना, पण त्याला हे मान्य असेल का? तो मुक्ताला स्वीकारेल का? सई जेवढं मुक्ताला प्रेम देते तेवढं तो देईल का? आणि माधवीचे ते सगळे प्रश्न ऐकून पुरू म्हणतो की आपण या गोष्टींचा विचार करायला नको, नाहीतर आपलंच टेन्शन अजून वाढेल. मात्र माधवी म्हणते, अरे मी मुक्ताची आई आहे ना, खरं तर लग्नाच्या गडबडीमध्ये सर्वजण हे विसरून गेले, पण मला विसरून नाही चालणार. आणि तिचं ते बोलणं ऐकून पुरू देखील काळजीत पडतो, पण तो माधवीला सांगतो की तू काळजी करू नको, आता सगळं काही ठीक होईल. त्यावर माधवी म्हणते, हो. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते, पण जात असताना ती पुरूला म्हणते की दे ते वितळलेलं आईस्क्रीम, मी तुला कंपनी देते. आणि त्यानंतर तिथे आईस्क्रीम खायला सुरुवात करते, पण तिला त्याची टेस्ट अजिबातच आवडत नाही. ती पुरूला हसतच विचारते की तू आणि मुक्ता हे वितळलेलं आईस्क्रीम कसं खाता? तर पुरू हसतच म्हणतो की मला माहीत होतं तुला हे अजिबात आवडणार नाही. आणि मग माधवी ते आईस्क्रीम तिथेच ठेवून तिच्या रूममध्ये जाते. तर दुसरीकडे बापू इंदिराला म्हणत असतात की त्या सावनीने लग्नात येऊन एवढा तमाशा केला तरीसुद्धा मुक्ताने आपल्या सईसाठी सागरशी लग्न केलं, तुला आता तरी ती किती चांगली मुलगी आहे हे कळलं ना? आणि त्यावर इंदिरा म्हणते, हो. आता तुम्हीच म्हणालात ना की सगळं काही ठीक होईल, मग सगळंच ठीक होईल. तर दुसरीकडे मुक्ता सागरला आवाज देत असते, तर सागर तिला विचारतो की त्या वेटरने मी सांगितलेली गोष्ट आणून दिली का? आणि त्यावर मुक्ता घाबरून हो म्हणते. ती सागर विचारते, पण तुम्हाला ही गोष्ट कशाला हवी आहे? त्यावर सागर म्हणतो की मला कधीही गरज पडू शकते, त्यामुळे मुक्ता अजूनच घाबरते. ती सागरवर ओरडत म्हणते की याची गरज कधीच पडणार नाही. आणि मग त्याचवेळी सागरही बाहेर येतो, त्याला बघून मुक्ता अजूनच घाबरते. तर सागर तिच्याकडे ती बॅग मागत असतो, मात्र मुक्ता घाबरून इकडून तिकडे पळत असते. ती म्हणत असते की आपलं असं काहीच बोलणं झालं नव्हतं. तर सागर म्हणतो, आता याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आणि मग त्यानंतर मुक्ता लपून बसते, तर सागर तिच्याकडे ती वस्तू मागत असतो आणि त्यामुळे मुक्ता ती बॅग बाजूला फेकून देते. आणि सागर जेव्हा ती बॅग उघडतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो, तो घाबरूनच मुक्ताकडे बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागरचा पोटदुखीचा त्रास कमी व्हावा म्हणून मुक्ता मिहिकाला त्याच्यासाठी ताक आणायला सांगते. मात्र मिहिका चुकून दूध घेऊन येते आणि दूध पिल्याने सागरला अजून त्रास होतो. आणि मग याच गोष्टीवरून त्याचे आणि मुक्ताचे वाद होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.